सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। 15 दिवसात वीज उपकेंद्र सुरू न झाल्याय, 16 दिवस माझा आहे, माझ्यावर कुशाल 353 दाखल करा, असा इशारा माजी खासदार निलेश पाणी यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला। गेले 4 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालवणचं जनजीवन विस्कळीत झालंय। वीज वितरणचेही 3 रवाजलेत। अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने मालवणचा विद्युत पुरवठा बंद आहे। शुक्रवारी माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणच्या उद्घाटन होऊन बंद असलेल्या वीज उपकेंद्राला भेट दिली। यावेळी तालुकाध्यक्ष मंदारकेणी, बाबा परब, यतीन खोत, जगदीश गावकर, दीपक पाटकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मालवणात वीज पुरवठा बंद आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन झालेले वीज उपकेंद्र बंद का, व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल करत 15 दिवसात उपकेंद्र सुरू न झाल्यास 16 दिवस माझा आहे, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला। कर्मचारी सगळे मिळून किती भरला गेला पाहिजे, ती आमची जबाबदारी नाही ना। नाही साहेब, जाहिरात निघाली 5,000, आता कर्मचारी भरताय जातात, जाहिरात पण निघाली। एवढे करोडो रुपये सरकार म्हणतंय वाटते ते जातात कुठे? नाही आता ती जाहिरात निघाली, आता भरतील आता 2-3 महिन्यात, आणि पूर्ण एकदा कर्मचारी भरले ना मग आपल्याला। आम्हाला कर्मचारी तुम्ही भरायचे असतात, माझं काम नाही ते। नाही ते तुमचं काम आहे, कर्मचारी भरा, उगाच परत परत आम्हाला इकडे यायला लावू नका, भानगड होणार बघा। लहान लहान तक्रारी माणूस कोणाकडे करणार, तुमच्याकडेच करणार ना। जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे आज सगळ्या तालुक्यामध्ये, तरी आम्ही याच विषयामध्ये आम्ही अडकून राहायचं? किती नुकसान झालं 4 दिवसामध्ये, काय माणूस की तरी ठेवा साहेब, मेंटेनन्स नाही तुमचं एप्रिल मे हे केलं। 15 दिवसाची मुदत आहे तुमच्याकडे, नंतर टप्प्याटप्प्याने मीच तुमच्याशी पाठपुरावा करणार। हे सगळे जे विषय सिंग एक एक करून सगळे हाताळायला घ्या आणि माझ्याशी टचमध्ये राहा, लक्षात ठेवलं? मंदार त्यांना माझ्याशी माझा नंबर वगैरे इकडे तक्रार घेऊन यायला लावू नका। तर अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। अधिकारी कर्मचारी रिक्त पदे आहेत, हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली। भेट द्यायचं कारणच हे होतं की 3 झाले या इमारतीला, या इमारतीचं उद्घाटन झालं, मंत्री आले, पालकमंत्री आले आणि खासदार आमदार सगळे आले, पण एक दिवसही वीज पुरवठा सबस्टेशनमधून होत नाही। अनेक कालपासून मी मालवणमध्ये बघतोय, अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या की नेमकं सबस्टेशन का चालू नाही, कोणाची चूक आहे, प्रशासन कसं लोकांना मूर्ख बनवत आहे, त्याच्यासाठी आज मी ते बघायला आलो नेमकं काय चाललं आहे। फक्त इमारत बांधून ठेवली आहे, आता 15 दिवसाची मुदत मी अधिकाऱ्यांना दिली आहे, 16 दिवशी जर काम नाही झालं तर काय होईल ते पण मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। 15 दिवस सबस्टेशनचं काम आणि इतर तक्रारी मटेरियलच्या असतील किंवा इतर लाईन जोडण्याच्या असतील, त्यात सगळ्या तक्रारी 15 दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी करणार असं मला शब्द दिलेला आहे, आणि 15 दिवसाच्या आत कसं होत नाही ते मीही बघतो, 16 दिवस आमचा आहे। सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे, कोण जिल्ह्यात येत नाही, अधिकारी यायला मागत नाही, हे कोणाचं अपयश आहे? पण आज अतिवृष्टी झालेली आहे, लोकांचं नुकसान झालं, मला याच्यात राजकारण आणायचं नाही। त्यांचा हिशोब कसा हे करायचा, चुकता करायचा, तो आपण नंतर करू, हे सत्ताधाऱ्यांची 100% चूक आहे। शासन प्रशासन हे एकत्र चालत नाही आहे, ह्याचं क्लिअर कट चित्र आज तुम्हाला या मालवणच्या या इमारतीच्या माध्यमातून तुम्हाला दिसलेलं आहे। ते टप्प्याटप्प्याने आम्ही हाताळू, पण आज मला कोणावरही टीका करायची नाही, सगळे फेल झालेले आहेत ह्याची जाणीव मला आहे, पण आज टीका करायची वेळ नाही। आज लोकांना आधार देणं, त्यांना त्यांचं काम करून देणं, हे आपलं आज काम। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।